त्यांनी भला मोठा जिवंत मासा पकडला होता. मासा किनाऱ्यावर आणून त्याला नेलं जात होता, पण मासा किनाऱ्यावर उतरण्याआधीच पळून गेला. नक्की काय घडलं त्या ठिकाणी, चला पाहूयात. जिवंत मासा बोटीतून पळाला. भला मोठा मासा पकडला पण हळूच निसटला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. बोट घेऊन हे मासे पकडण्यासाठी गेले होते. बऱ्याच वेळानंतर यांच्या हाती हा भला मोठा मासा लागला. जिवंत मासा पकडून मग सगळेच जण बंदरावर आले, पण बंदरावर यांची फजिती झाली. आता बघा, हा भला मोठा जिवंत मासा ते बाहेर काढत होते. बोटीतून चौघांनी हा मासा उचलला आणि बाहेर उभ्या असलेल्या दोघांकडे दिला. माणसापेक्षा हा मासा मोठा असल्याने तसं दोघांनाही आवरणं शक्य नव्हतं, पण तरी सुद्धा या व्यक्तीने एकट्यानेच मासा उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या हातातून हा भला मोठा मासा खाली पडला. मासा जिवंत असल्याने लगेचच त्याने पाण्यात उडी मारली आणि यांच्या तावडीतून पळ काढला. त्यामुळे म्हणतात ना, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. असंच काहीसं यांच्या बाबत झालं. आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.